बस आहे. आम्ही बसमध्ये बसलो आहे आणि आता लिंकन मेमोरियलला जाणार आहोत. आणि आत्ता आपण पोहोचलेलो आहोत लिंकन मेमोरियल. तर ही वास्तू अब्राहम लिंकन यांच्या स्मरणार्थ बांधलेली आहे. चला आपण पाहू. म्हणजे छान आहे तो, भव्य दिव्य आहे. पण त्याच्यापेक्षा ना समोरचा व्ह्यू खूप भारी दिसतो त्याचा. मला दाखवते मी. बघा केवढी रश आहे. बघा तिथे पूर्ण लोक असे कसे बसले आहेत ना. दाखवते मी तुम्हाला. हे बघा पूर्ण रश आहे. आणि आता समोरचा व्ह्यू दाखवते मी तुम्हाला, काय काय दिसतं, कसं कसं दिसतं. तर हे आहे लिंकन मेमोरियल. आणि बघा एवढी सगळी रश आहे. आणि ह्याच्या समोर जे आहे ना, तर असं छान पाणी आहे, खूप दूरपर्यंत पाणी आहे. आणि समोर वॉशिंग्टन मॉन्युमेंट दिसतंय आणि त्याच्यासमोर कॅपिटल बिल्डिंग पण आहे. एका लाईनमध्ये दिसत आहेत हे, पण ॲक्च्युली ना ह्या सगळ्यांमध्ये ना अडीच अडीच तीन तीन किलोमीटरचं डिस्टन्स आहे. म्हणजे सेंटरला वॉशिंग्टन मॉन्युमेंट आहे आणि तिथून पुढे ती कॅपिटल बिल्डिंग पण अडीच तीन किलोमीटर आहे. आणि अलीकडे आपण जे थांबलो आहे ते पण अडीच तीन किलोमीटर डिस्टन्स आहे. तर ते सगळं एका लाईनमध्ये दिसतं आपल्याला. आणि इथे एक ना कॉन्सर्ट चालू आहे बघा. ईस्टर आहे आज ना, त्यामुळे तर तो चर्चतर्फे कॉन्सर्ट चाललेला आहे. आपण पाहूया तो. चला आता आहे ना, मला खूप जास्त भूक लागली आहे. मला चालायलाही होत नाही आहे आणि बोलायलाही होत नाही आहे. सो आता ना आपण काहीतरी खाऊन घेऊया आणि मग लिंकन मेमोरियल आतून कसं आहे ना ते पाहूयात आपण. चला तर मग इथे खायला काय भेटतं ते पाहूया आपण. मागच्या एपिसोडमध्ये जर तुम्ही पाहिलं असेल चेरी ब्लॉसमच्या, तर आईस्क्रीमचं जो ट्रक होता ना तो सोडून आम्ही आलो होतो, कारण आमची बस आली होती. सो इथे आईस्क्रीमच पाहतो आता आम्ही, भेटते का तर. जिथं म्हटलं ना आईस्क्रीम घ्यायची, तिथं आलो तर तिथे ना दुसरं पण काय काय स्नॅक्स आहे ते घेऊयात म्हटलं मग आईस्क्रीम द्याव. जेणेकरून व्ह्यू बघा ना भारी. तर आता खाऊन झाले. खाऊन म्हणजे मी तुम्हाला म्हटलं ना स्नॅक्स वगैरे भेटत आहे. पण ना तिथे मेन्यूमध्ये दिलं होतं सँडविच, पण तिथं बर्गर होतं आणि ते पण ना थंड थंड खायचं. म्हटलं नको, नाही खाऊ शकत आता मी. परत आईस्क्रीम खाल्लं आणि थोडेसे फ्राईज खाल्ले आता. आणि चला आता किती वाजलेत? 3:15 वाजले. चला ठीक आहे, आता दाखवते मी तुम्हाला लिंकन मेमोरियल. लिंकन अब्राहम दिसतात थोडस. आणि एकदा व्ह्यू दाखवते मी कसा आहे तर साईडचा. बघा इथून समोरून असा व्ह्यू दिसतोय. आणि ना हे वर दिसतात ना, हे बघा तुम्हाला एक झूम करून दाखवते. हे बघा, हे जसं की पेन्सिल्वेनिया, न्यू जर्सी हे दिसतंय ना, तर हे ना सगळ्या स्टेटचे नावं दिलेले आहेत. युनायटेड स्टेटचे सगळ्या इथे वरती नावं दिलेले आहेत, पूर्ण असं चौकोनी साईडनं असं. Hello.
तर ही जी अब्राहम लिंकनची मूर्ती दिसते ना, आपल्याला बऱ्याच हॉलिवूड मूवीजमध्ये पाहायला मिळते. तर फायनली धावत पळत आम्ही लिंकन मेमोरियलच्या तिथून म्युझियमसाठी बस पकडली आहे. तर एवढी धावपळ झाली आमची, पण तुमची अशी धावपळ होऊ नये जर तुम्हाला फिरायचं असेल इकडे, तर त्यासाठी मी ना एक ब्लॉग बनवणार आहे. कारण मला आत्ता कळलं आहे की इकडे कसं फिरायचं वगैरे, काय काय करायला पाहिजे. तुम्हाला एकदम सोयीस्कर जर प्रवास व्हावा असं वाटत असेल तर पुढील येणारे ब्लॉग पाहायला अजिबात विसरू नका. हां, तर वॉशिंग्टनला ना म्युझियमची सिटी म्हणून ओळखलं जातं. तर इथे खूप सगळे म्युझियम आहेत. हे बघा, ही मागची बिल्डिंग दिसते का? तर हे आहे म्युझियम ऑफ आफ्रिकन अमेरिकन कल्चर. आणि ह्याच्याच राईट साईडला जी बिल्डिंग दिसते ना ही समोर, तर हे आहे म्युझियम ऑफ अमेरिकन कल्चर. आणि आपण जाणार आहोत पाहायला म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री. चला बघूया. एवढ्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहेत ना, सगळे म्युझियम, एवढे म्युझियम, बापरे, खूप सगळे, म्हणजे पाहायला खूप काही आहे पण एवढं कव्हर नाही होत. आणि ह्या दिसत आहेत ना समोर, ह्या सगळ्या गव्हर्नमेंट बिल्डिंग आहेत. बघा किती मोठी आहे ना. हा बघा, आता चला इकडे असं रोड क्रॉस करून तिकडे जाणार होत आहोत. आणि ना आपण आता इथं म्युझियमकडे जातोय म्हटलं ना तुम्हाला, तिकडे जाताना हे बघा ना, पूर्ण स्ट्रीट अशी ना फूड ट्रक आहेत, सगळे फूड ट्रक आहेत. आपल्या इकडे जसं नाही का, म्हणजे टी शर्ट वगैरे टुरिझम येतात ते घेतात, काय काय शॉपिंग करतात, तसं टी शर्ट वगैरे पण आहेत तिथे विकायला, त्याच्यानंतर ज्यूस वगैरे जे काही लागत असेल सगळे फूड ट्रक आहेत, पूर्ण लाईन लागते. तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत हे म्युझियम आणि वॉशिंग्टन मॉन्युमेंटचा नाईट व्ह्यू आणि कॅपिटल बिल्डिंग लिंकन मेमोरियलचा नाईट व्ह्यू. तर खूप भारी असणारे ब्लॉग पाहायला विसरू नका. स्टे ट्यून.